आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारताची आर्थिक प्रगती पुन्हा वेग घेत असून देशांतर्गत उद्योगांनी आपली जोखीम वाढवण्याची गरज आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं पंतप्रधान काल संध्याकाळी कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या वार्षिक बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते एकशे सत्ताविसावी दुरुस्ती विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूर झालं हा देशासाठी खूप महत्वाचा टप्पा आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे सामाजिक सक्षमीकरणासाठी हे विधेयक अत्यंत महत्वाचं आहे समाजातील वंचित घटकांना न्याय संधी आणि सन्मान मिळण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे त्याचंच हे प्रतिबिंब आहे असंही त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज दुपारी साडेबारा वाजता आत्मनिर्भर नारी शक्तीचे संवादमध्ये सहभागी होतील दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत प्रोत्साहित महिला बचत गट सदस्यांशी किंवा समुदाय संसाधन व्यक्तींशी ते संवाद साधतील या कार्यक्रमादरम्यान चार लाख महिला स्वयंसहाय्यता गटांना सोळाशे पंचवीस कोटी रुपयांचा भांडवल समर्थन निधीही जाहीर करतील राज्य सरकारनं पंधरा ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल्स आणि खाद्यगृह सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत चालवण्याला परवानगी देऊन राज्यातील कोविड एकोणीस प्रतिबंध शिथिल केले आहेत। ग्राहकांनी रेस्टॉरंटच्या प्रतीक्षा क्षेत्रात मास्क घालणं आवश्यक आहे राज्यांच्या अधिकारांबाबत घटनादुरुस्ती करताना पन्नास टक्के आरक्षण मर्यादा शिथिल करून मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा सुकर करण्याची मोठी संधी केंद्र सरकारकडं होती परंतु केंद्रानं ही संधी गमावल्याची खंत मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे लोकसभेत मंजूर झालेल्या एकशे सत्ताविसाव्या घटनादुरुस्तीबाबत प्रतिक्रिया देताना ते काल बोलत होते अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकरीत एक टक्का आरक्षण देण्याच्या धोरणात सुधारणा करून आता तीनही वर्गातील अनाथांना शिक्षण आणि नोकरीत तसंच आरक्षण देऊन काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली अनाथांचं अ ब आणि क अशा तीन प्रवर्गात वर्गीकरण करून तिन्ही प्रवर्गातील अनाथ मुलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे अनाथांसाठीच्या आरक्षणाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारास अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निश्चित केलेलं वय शैक्षणिक शुल्क परीक्षा शुल्क किमान गुणवत्ता पात्रता इत्यादी निकष लागू राहतील कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार